तर मित्रांनो, फायनली आपण आता बारामतीमध्ये पोहोचलो आहे आणि थोड्याच वेळात आपण आता स्टँडकडे जाणार आहे, जे नवीन बस स्टँड. तर चला आपण जाऊया, बघूया आपण तिथं आपल्याला काय काय माहिती मिळते. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला आपण चाललेलो आहे. हे काय आता वळतोय आता स्टँडकडे. पाहू शकता तुम्ही इकडे कमान वगैरे लावलेले आहे, काल उद्घाटन झाले त्याचं. आज बघूया आता आपल्याला ते सोडतात का. आपण आपली गाडी लावून द्या, चला आपण जाणार आहे आपल्या. राम राम मंडळी, नमस्कार. मी विक्रांत, व्हीपी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्ही छान असाल. मित्रांनो, आपण फायनली आज बारामतीमध्ये आलेलो आहे. बारामतीमध्ये काल जी उद्घाटन झालं नवीन बस स्टँडचं, या ठिकाणी आपण आलेलो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत की गाड्यांचं पार्किंग कुठं राहणार आहे किंवा आतल्या सुविधा कशा बनवल्या आहेत. खूप सुंदर असं बस स्टँड जी कुठंही नाही. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या अनुषंगानं त्यांनी हे स्टँड तयार केलं आहे. माहीत नाही ह्याला किती खर्च आले. कोणी म्हणतंय 1 कोटी खर्च आला, कोणी म्हणतंय 50 कोटी खर्च आला. माहीत नाही किती खर्च आला. खूप सुंदर असा व्हिडिओ होणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ स्क्रिप करू नका, लाईक करा, शेअर करा. जर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण जाऊया. हे पाठीमागं तुम्ही दिसत आहे बारामतीचं स्टँड आहे, नवीन स्टँड आहे. अजून त्याचं ओपनिंग काल झालेला आहे, परंतु त्याची जी आज जी पूर्व सुविधा आहे ती चालू झालेली नाही आहे. पाहूया आतमध्ये कशा पद्धतीचे स्टँड बनवलं आहे. सर्वांनी हा व्हिडिओ न स्क्रिप्ट करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. खूप छान व्हिडिओ राहणार आहे आणि तुम्ही कमेंट करू शकता व्हिडिओला, तुम्ही लाईक करू शकता, शेअर करू शकता. तर चला आपण जाऊया जे बारामतीमधलं खूप सुंदर असं बस स्टँड. तर हे बघू शकता की आतमध्ये हिथून एंट्री करायची, जे तिथं गेट आहे, जे तिथं गाडी लागलेली आहे तिथून आतमध्ये एंट्री करायची आहे. एंट्री आतमध्ये केल्यानंतर न सुंदर असं झाड पाहू शकता. झाड पण कट केलेलं नाही आहे. झाडं असतील तरच पर्यावरणाला म्हणतात ना शोभा येते. तर बघा, छोटी छोटी झाडं लावलेली आहेत आणि बारामतीमध्ये तुम्ही येताल ना तर तुम्हाला झाडं दिसतील, दुसरं काय दिसणार नाही. तर चला पहिला आपण जाऊया फलाट क्रमांक 1, जी गाड्या ज्या थांबत्यात बारामती पुणे विना थांबा. बघा, 1 नंबरला इथं आहे. त्यानंतर बघा, इथं 2 नंबर आहे, फलाट क्रमांक 2, बारामती पुणे, बारामती पुणे. भरपूर गाड्या बारामतीच्या लागतात म्हणून आज त्याला 3 तला ही दिलेला आहे. त्यानंतर न 4 आहे कर्जत, मिरजगाव, धुळे, त्र्यंबकेश्वर. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे त्याचं आज फलाट क्रमांक आहेत, त्याची नावं दिलेली आहेत. बसण्याची अरेंजमेंट पाहू शकता तुम्ही, लोकांना कशी बसण्याची अरेंजमेंट केलेली आहे. गर्दी जी व्हायची आहे स्टँडवरची, जी जुनं स्टँड होतं त्या टाइमला हे स्टँड पाडून नवीन स्टँड केलेलं आहे. भरपूर खर्च केला आहे. आता कुणी केला हे सांगायला नको, सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे कुणी खर्च केला आहे. तर पाहू शकता तुम्ही बसायला खुर्च्या अरेंजमेंट कशी केलेली आहे. त्यानंतर न पोलीस मदत कक्ष म्हणून आहेत, हिरकणी कक्ष आहे, प्रतीक्षालय आहे, हे वालचंद नगरचं आहे, नातेपुते. असे टोटल आहेत ना जे फलाट क्रमांक केले आहेत ना, हे जवळजवळ 22-23 केलेले आहेत. म्हणजे कुठेही गाड्या जरी लागल्या तरी त्या गाड्या गर्दी होणार नाही, काय होणार नाही. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं बस स्टँड. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो,
हा परिसर बघा, समोरचा पुढचा परिसर किती मोठा आहे, किती भरपूर गाड्या बसतात इथं, भरपूर म्हणजे जे पहिलं जी शिवायचं अडचणी यायच्या ज्या गाड्या थांबायला किंवा लोकांची जी गैरसोय व्हायची ते आज आज होणार नाही आहे, ठीक आहे। तर हे बघा मित्रांनो, समोर आल्यानंतर ना ज्या टायमिंगला एखादी माहिती सांगितली जाते की बाबा ही बस इथं लागणार आहे, तर त्यासाठी ही केलेलं आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर, जे इथं आतमध्ये बसणार आहे त्यांना ही गर्व वाटेल या स्टँडचं। पाहू शकता आतमध्ये आता आपण जातोय, तर मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर ना ज्या टायमिंगला हे जी रूम तुम्ही बघत आहात, अतिशय सुंदर अशी रूम जिथं बसणाऱ्याला पण गर्व वाटेल, पाहू शकता कशा प्रकारे डिझाईन आहे। तर या ठिकाणी चौकशी कक्ष असतो ना हा बनवला आहे, त्यानंतर ना इकडं पाहू शकता या साईडला जी लोक बसणार आहेत खुर्च्या वगैरे तेही पाहू शकता तुम्ही। बघा किती मोठा आवार आहे, परिसर आहे आणि मोठं खुलं मैदान आहे, म्हणजे तुम्ही कुठेही बसू शकता असं काही नाही आहे। त्यानंतर बघा इकडं पुढं पण पाहू शकता तुम्ही किती मोकळा पेस आहे। त्यानंतर बांधकाम पाहू शकता कशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे स्टँडचं। त्यानंतर इथं मोठा बोर्ड आहे एसटी महाराज परिवहन जय महाराष्ट्र, 22 फलाट क्रमांक आहेत, सगळे फलाट क्रमांकावरती जिथे तिथं गाड्या लागणार त्यांची सगळ्याची लिस्ट आहे। तर हा जो आहे हा फ्रंटचा परिसर आहे, आता आपण जातोय बॅक साईडला। तर बॅक साईडला बघूया आपण की आपल्याला काय बघायला मिळतंय, मलाही उत्सुकता लागली आहे, मीही फर्स्ट टाइम आलेलो आहे। काल या ठिकाणी या स्टँडचं उद्घाटन झालं, बघा मित्रांनो किती सुंदर असं स्टँड झालेलं आहे बारामतीमधील, कुठंच नाही आहे, मला वाटतं अख्या भारतात नसेल कुठं असं स्टँड बनवलं गेलं आहे बारामतींच्या सेवेकरता। बघा मित्रांनो किती सुंदर असं, वर पाहू शकता लाइटिंग वगैरे, त्याचं डिझायनिंग कसं आहे। आणि आतमध्ये आल्यानंतर ना झाडांचा परिसर बघा, झाड जिकडे तिकडे झाडच झाड आहेत, छोटी झाड लावलेले आहेत, बसण्यासाठी अशी थोडी थोडी खुर्च्यांची पद्धत केलेली आहे, जसं बाकडं म्हणतात त्या टाईप केलेलं आहे। बघा जर वरून तुम्ही सगळ्यांनी यूट्यूबला वरून त्याचा व्ह्यू पाहिलाच असेल, जो टॉप व्ह्यू म्हणतो आपण त्याचा व्ह्यू पाहिला असेल की छान कशा पद्धतीने दिसतं। अजून हे स्टँड ओपनिंग नाही आहे, 8-9 तारखेला बोलत आहेत की बारामतींच्या सेवेकरता हे स्टँड ओपन होईल। क्लिनिंग चालू आहे, स्वच्छता चालू आहे, पाहू शकता तुम्ही। आत बाहेर जसा परिसर जेवढा ओपन स्पेस आहे तसंच आतमध्ये आहे, म्हणजे गर्दीही होणारच नाही आहे। त्यानंतर बघा इकडे पण झाडे आहेत, भरपूर झाडे आहेत, जिकडे तिकडे झाडेच झाडे। आणि या ठिकाणी आल्यानंतर ना हे बघा बारामती बस स्थानक बघू शकता, बारामती बस स्थानक जे त्याचं काल उद्घाटन झालं आहे, फुलांच्या माळा लावलेल्या आहेत, त्यानंतर ना छोटी छोटी रोपं लावलेली आहेत, झाडं लावलेली आहेत। आणि हा जवळचा टॉप आहे, टॉपला बघू शकता कशा प्रकारे लाइटिंगची व्यवस्था केलेली आहे, सुविधा केलेली आहे। व्हिडिओ बघा, अजून आपल्याला भरपूर अजून ठिकाणी जायचं आहे, आताशी आपण आतमध्ये
शिरल्यानंतर ना छोटासा परिसर आहे हा, अजून भरपूर आहे बघण्यासारखा। पहा मित्रांनो, बघा जबरदस्त व्ह्यू देऊ, वर्ण टॉप व्ह्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। क्लिनिंगची आता स्वच्छता चालू आहे, क्लिनिंगसाठी बरीच माणसं लागतील, कारण ती लवकर होणारी गोष्ट नाही आहे, कारण मोठा परिसर आहे। सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत, त्यानंतर कोणी धूम्रपान करायचं नाही आहे या ठिकाणी सांगितलं आहे। तर बघू शकता आतील रूम वगैरे कशा आहेत। त्यानंतर जसं विटाचं बांधकाम असतं ना, त्या टाईप याला सगळा आकार दिलेला आहे। तर आपण वर जातोय, चला आता वर चाललो आपण। आता वरती आल्यानंतर कॉन्फरन्स रूम, या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा, सुपर अशी रूम, त्यानंतर बैठक कक्ष, सेमिनार हॉल। बघा त्याची स्टाईल कशी टाकलेली आहे, किती स्वच्छ वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे। आणि वरून जर तुम्ही बघितला तर वरून बघा असा या पद्धतीने व्ह्यू दिसतोय, झाडं लावलेले आहेत, बसण्याची कशी बैठक केलेली आहे। तर हे सेफ्टीसाठी पाहू शकता रील, जे पॅराबिट म्हणतात ते कशा प्रकारे 6 फूट ह्याची हाईट आहे, जेणेकरून काही अपघात घडू नये यासाठी याची हाईट उंचावर बनवलेली आहे। सेफ्टीचं पण इथं लक्षात घेतलेलं आहे, सेफ्टी पण महत्त्वाची आहे जेवढं। त्यानंतर इथं फायरचं आहे, आग लागल्यानंतर ना। त्यानंतर आता वर जातोय आपण अजून, वरती ओपन पेस आहे। तर आपण वरनं असा एक टॉप व्ह्यू घेऊ आणि आपण खाली जाऊ, पाहू शकता कशा पद्धतीचं बांधकाम आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला वेद हळू सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील। बघा हे कसं आहे, वरून पाहू शकता तुम्ही।
तर चला मित्रांनो, आपण आता बाय बाय करतोय. जे बारामतीमधलं बस स्टँड ते आम्ही मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो भाग आहे आतला भाग आहे, हे जे आहे बॅक साईडची एंट्री आहे, आणि हा जो समोरचा पुढचा भाग बघताय तो फ्रंटचा आहे. तर चला मित्रांनो, नक्की सांगा, कमेंट करून सांगा की तुम्हाला बारामती स्टँड कसं वाटलं. सगळ्या गोष्टी पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि नक्की व्हीपी व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणी नवीन असेल तर. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे शेजारील बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करत चला, म्हणजे नेहमी माझे व्हिडिओ तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आपण भेटत जाऊ व्हिडिओच्या माध्यमातून. आणि असंच मित्रांनो प्रेम राहून द्या. नक्की आम्ही चांगले चांगले व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला व्हीपी व्लॉग चॅनलमध्ये. तर चला आपण आता आपण निघतोय आता इथनं. सुंदर असं बारामतीमधलं स्टँड आपण आज पाहिलेलं आहे, आणि नक्की सगळ्यांनी व्हिजिट करा बारामती स्टँडला. सर्वांनी या, नक्की स्टँड बघा, पाहण्यासारखं स्टँड आहे. असं स्टँड तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही. तर नक्की मित्रांनो, नक्की या बारामती बस स्टँडला सगळ्यांनी व्हिजिट करा. खूप सुंदर स्टँड आहे, आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि जसंही स्टँड आहे तसंच स्टँड ठेवा, स्वच्छ ठेवा, कुठं धूम्रपान करू नका. जेवढी स्वच्छता असेल तेवढं सुंदर स्टँड तुम्ही ठेवताला जा बारामतीच्या माध्यमातून. तर चला मित्रांनो, आपण आता निघतो इथनं. तर फायनली मित्रांनो आपण आता निघतोय. आता नक्की सांगा कमेंटमध्ये, जसं मी सांगितल्याप्रमाणे बारामतीमधलं स्टँड तुम्हाला कसं वाटलं. सगळा व्हिडिओ खूप सुंदर आहे, सर्व व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका मित्रांनो. खूप सुंदर असं बारामतीमधलं स्टँड, जसं मी विचार केला होता तसंच हे स्टँड आहे. खूप मोठं स्टँड आहे, खूप मोठा परिसर आहे, कोणत्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही. इथं जसं की आता पाहतोय आपण स्टँडवरती गेल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होते, गाड्या लावायला जागा नसतात. तर नक्की या मित्रांनो बारामती स्टँडला भेट द्या, आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला. असंच नवीन व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, आणि जर कोणी नवीन असेल चॅनलला तर व्हीपी व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन, पालखी सोहळा, आपण त्या ठिकाणी जाणार आहे. चला मित्रांनो, धन्यवाद.